नमस्कार, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, या योजनेसाठी काय तरतूद करण्यात आलेली आहे, या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत, कोण यासाठी पात्र आहे, कोण अपात्र आहे, याची नोंदणी कशी करता येईल, या सर्व बाबींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच स्वरूपाची नवनवीन माहिती तुम्हाला सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास या ठिकाणी मदत होईल. चला तर मग सुरू करूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्याची सविस्तर माहिती. रोजगार डॉट महास्वयम डॉट gov.in या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. बघा, महास्वयम ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे CMYKPY ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाने आत्ताच या ठिकाणी लॉन्च केलेली योजना आहे आणि या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला यात पाहायची आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघा या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य योजना यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला या योजनेविषयीची संत माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला. मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य योजना आहे आणि या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते योजनेचं उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवणं यासाठी या उद्देशाने ही योजना या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेसाठी आर्थिक तरतूद जी आहे ती आर्थिक तरतूद मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेकरिता या ठिकाणी 5500 कोटी म्हणजे 5500 कोटी निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्वरूप काय असणार आहे तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात, याची अंमलबजावणीची जी संस्था आहे त्या बघा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन. या योजनेची काही ठळक वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, 12वी ITI पदवी व पदव्युत्तर शिक्षक शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करा. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग स्टार्टअप, विविध आस्थापना इत्यादींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी यासाठी हे जे संकेतस्थळ आहे या स्थळावर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे. या ऑनलाईन नोंदणीची जी माहिती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी कसं ऑनलाईन नोंदणी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आमच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे मला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन पडणार आहे. मित्रांनो, सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध. बघा, 10 लाख कार्य प्रशिक्षण म्हणजे जवळपास 10 लाख बेरोजगार लोकांना या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी काम रोजगाराची संधी या ठिकाणी मिळणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा जो कालावधी तो 6 महिन्याचा असणार आहे आणि या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देणे. बघा, म्हणजे एक प्रकारे हे एंट्रनशिपच आहे. या एंट्रनशिपच्या माध्यमातून जे बेरोजगार युवक आहे किंवा युवती आहे ज्यांचं नुकतंच शिक्षण संपलेलं आहे, कुठेही कामधंदा किंवा रोजगार मिळालेला नाही अशा सर्व उमेदवारांसाठी या ठिकाणी 6 महिने कालावधीची हे एक प्रकारे एंट्रनशिपच आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये काम करणार आहात ती आस्थापना तुम्हाला पेमेंट न करता या ठिकाणी गव्हर्नमेंट डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी तुमचं जे मानधन आहे, विद्यावेतन आहे, ते विद्यावेतन तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे बँक खातं आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी या ठिकाणी तुमचं खातं तयार असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या खात्याला NPCI मॅपिंगने लिंक असलं पाहिजे. म्हणजे ज्या कोणी आस्थापना आहेत किंवा उद्योजक आहेत ज्यांना आस्थापनेला या ठिकाणी उमेदवार पाहिजे आहेत त्यांच्यासाठीची काय पात्रता आहे तर ते आपण पाहू. बघा, आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा म्हणजे व्यावसायिकांसाठी जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठीच्या ह्या पात्रता आहे, ज्यामध्ये तो उद्योग जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असला पाहिजे. त्यानंतर तो उद्योग किंवा ती आस्थापना कौशल्य रोजगार
उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या स्थळावर नोंदले असावे. बरोबर. त्यानंतर आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षपूर्वीची असते. जो काय उद्योग असेल तो 3 वर्षापूर्वीचा उद्योग असला पाहिजे. त्यानंतर उद्योगाची EPF, ESI, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधारशी नोंदली असावी. हे आहे जे व्यावसायिक उद्योजक आस्थापना आहेत त्यांच्यासाठीची पात्रता. आता उमेदवारासाठी काय पात्रता असणार आहे, तर उमेदवारासाठी त्याच्या वयाचे 18 वर्ष कमीत कमी असले पाहिजेत आणि वयाच्या 35 वर्षापर्यंत तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो, है ना. या ठिकाणी बघा, 18 वर्ष कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 35 वर्ष वयापर्यंत. आता उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे, तो किमान 12वी पास असला पाहिजे किंवा ITI झालेला असला पाहिजे किंवा पदविका असल्या झालेली असते किंवा पदवीधर पदव्युत्तर असावा, म्हणजे 12वीच्या पुढचं शिक्षण त्याचं असलं पाहिजे. आणि जो उमेदवार आहे किंवा जो अर्जदार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवाराचं आधार नोंदणी असली पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवाराकडे बँक खातं असलं पाहिजे, ज्या बँक खात्याला त्याचं आधार कार्ड आहे. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या स्थळावर नोंदणी असावी. म्हणजे बघा, ज्यांची नोंदणी नाहीये त्यांची नोंदणी या स्थळावर करायची आहे. मित्रांनो बघा, जर तुम्ही उमेदवार असाल तर याची नोंदणी कशी करायची याबाबतचा व्हिडिओ आमच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ तो तुम्हाला या ठिकाणी बघा. आता यासाठी शैक्षणिक अर्हतेप्रमाणे या ठिकाणी विद्यावेतन देण्यात येणार आहे. आता काय विद्यावेतन देण्यात येणार आहे ते आपण, जर 12वी पास असेल तर प्रतिमहा 6000 रुपये, बरोबर. त्यानंतर ITI किंवा पदवी झालेली असेल तर 8000 रुपये या ठिकाणी विद्या मिळणार आहे. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेलं असेल तर 10000 या ठिकाणी विद्यावेतन देण्यात येणार आहे. एक लक्षात घ्या, हे जे विद्यावेतन आहे हे एंट्रनशिप सारखंच आहे, ज्यामध्ये आपल्याला आपण बेरोजगार असल्यामुळे किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्यामुळे आपण एखाद्या आस्थापनेमध्ये काही वेळासाठी आपण या ठिकाणी काम करणार आहोत, त्याच्या बदल्यात आपल्याला हे विद्यावेतन देण्यात येणार आहे. मित्रांनो बघा, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक 1880 40 यावर आपण संपर्क करून अधिक माहिती. मित्रांनो बघा, या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे या ठिकाणी 9 जुलै 2024 जो शासन निर्णय या ठिकाणी पारित झाला, शासन निर्णयानुसार हा जो कार्यक्रम आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ही योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी होत आहे. बघा, या ठिकाणी तोही जी आर आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे. 9 जुलै 2024 ला या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन या विभागातर्फे हा या ठिकाणी जी आर पारित केलेला आहे. या जी आर मध्ये संपूर्ण माहिती आहे. अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर हा जी आर आपण नक्की या ठिकाणी वाचा, यामध्ये सविस्तर सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. हा जी आर च्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ही माहिती या ठिकाणी बघू शकतो. बघा, या ठिकाणी हा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला बघा, कदाचित या योजनेमध्ये आपण प्रवेश झाला, या योजनेच्या माध्यमातून आपल्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात, स्वतःचा व्यवसाय आपण करू शकतो. समजा आपल्याकडे कोणतं कौशल्य नसेल तर या योजनेच्या माध्यमातून एखाद्या आस्थापनेमध्ये आपण जॉईन झाला आणि ते कौशल्य आपल्याला आत्मसात झालं तर आपल्याला या ठिकाणी त्या कौशल्यातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो किंवा कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर आपल्याला आणखी चांगली नोकरी मिळू शकते. म्हणू नका, जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा फायदा घ्या. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही या संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघितला त्याबद्दलचा या ठिकाणी आभारी आहे. आपण चॅनलला जर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्व चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे इथून पुढे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे सर्व व्हिडिओ सर्वप्रथम पोहोचतील. मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.